तो एक गा अरे मलाच खावा लागेल. ही पूजा आम्ही मी रिटायर झाल्यापासून करते. रिटायर झाल्यानंतर आम्हाला जे चांदीचं नाणं दिलं त्याची मी मूर्ती करून घेतली आणि त्याची रोजची पूजा करतो आम्ही. आणखीन आता ती 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ही पूजा आम्ही मानतो. आणि बरेचसे लोक येतात, आम्ही त्यांना भारतमातेची प्रतिमा देतो, तेही त्या घराघरात पूजा करतात. 2016 पासून ही चालू आहे ही पूजा, म्हणजे 15 ऑगस्ट 26 जानेवारी. आम्ही पूर्वी घराघरातच करत होतो, आमच्या घरातली माणसं मिळून, पण आता लोक पण यायला लागली आहेत. ही सुरुवात आम्ही एमएससीबीमध्ये होती नोकरी, आणि तिथून मी रिटायर झाली. रिटायर होताना आम्हाला एक मेडल दिलं गेलं चांदीची. मग मेडल जेव्हा माझ्या हातात आलं तेव्हा मला विवेकानंदांचे शब्द आठवले की ही जी पृथ्वी आहे, विश्व आहे, ह्याच्या जी भारतभूमी आहे ना, ती भारतभूमी म्हणजे देवघर आहे विश्वाचं. मला ते आठवलं आणि मी म्हटलं देवघर आहे तर त्याच्यात मूर्ती कोणाची बसवायची, भारताची, भारत माते. म्हणून मी त्या मेडलची मूर्ती करून घेतली.